पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठी मॉनिटरी आपल्या युट्यूब चॅनलवर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांनी जी एक न्यूज दिलेली आहे ती पाहणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला जर परदेशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर त्याविषयी शिष्यवृत्ती दिली जाते ती महत्त्वाची गोष्ट त्यांनी या ठिकाणी जी त्यांचं ऑफिशियल पेज जे आहे या ठिकाणी पाहू शकता महाज्योतीचं त्याच्यावरती ते त्यांनी पोस्ट केलेली आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे तर या ठिकाणी त्यांच्या फेसबुक पेजवरती आल्यानंतर तुम्हाला ही न्यूज पाहायला तर या ठिकाणी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर पहा महाराष्ट्र व बहुजन कल्याण जे महाराष्ट्र राज्य पुणे मेन ऑफिस आहे चर्च रोडला त्या ठिकाणावरूनही प्रसिद्ध करण्यात आलेले आहे सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये विजा भज इमा व प्र इमा प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना प्रदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रदेश शिष्यवृत्ती दिली जाते त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो या कॅटेगरी जे एस सी असतील किंवा एस टी असतील नवबौद्ध असतील त्यांना देखील शिष्यवृत्ती दिली जाते त्यांचं देखील परिपत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे तर प्रदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील भज इमाव व इमा प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना प्रदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे आर्थिक वर्षासाठी निवडीसाठी महाराष्ट्र शासनाच्या विजाभज इमाव पो प्र प्रवर्गातील अर्ज मागवण्यात येत आहेत तर याच्या आरटी आणि शर्ती काय आहेत बघा विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशावा असावा विद्यार्थ्यांच्या पालकांचे कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित उत्पन्न वार्षिक उत्पन्न रुपये आठ आठ लक्ष म्हणजे आठ लाखापेक्षा जास्त नसावे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या प्रदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक कर्मवारीतील टाइम हायर एज्युकेशन किंवा क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोनशेच्या आतील असावी लक्षात घ्या शिष्यवर्ती देवाच्या एकूण जागेपैकी तीस टक्के जागेवर मुलींची निवड देखील करण्यात येईल आणि अटी व शर्ती ह्या सविस्तर जाहिरातीमध्ये तसेच विजा भज इमा व विमाप्र कल्याण विभाग शासन निर्णय दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत अर्जाचा नमुना शासन निर्णय अधिक सविस्तर माहितीसाठी पुढील संकेतस्थळ आहे महाराष्ट्र जीओ डॉट इन या संकेतस्थळावर रोजगार या टॅबमध्ये किंवा तुम्ही डायरेक्टली इतर मागास बहुजन कल्याण संचालन जे आहे महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी समाज कल्याणचं मेन ऑफिस आहे तिथं जाऊन भेट देऊ शकता तर सदरील योजना निर्णय ही जी आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रवर्गासाठी देण्यात आलेली आहे तर तुम्हाला जे अर्ज जे असणार आहेत कुठं जमा करायचे आहेत इतर मागास भोजन कल्याण समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी यांच्याकडे दिनांक तेवीस सहा दोन हजार बावीस सायंकाळी सहा वाजून पंधरापर्यंत जमा करायचे आहेत तर याच्या योजनेच्या लाभामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षणाच्या शुल्काची पूर्ण रक्कम तुम्हाला दिली जाईल तुम्ही बाहेरच्या देशामध्ये कुठेही जा विद्यापीठाच्या निकालनुसार वैयक्तिक आरोग्य विमा खर्च तुम्हाला असेल विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता प्रदेशातील संबंधित संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या डी सी पी टी विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे अथवा महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाहीर करेल ती रक्कम निर्वाह भत्ता म्हणून अनुज्ञा राहील हा तुम्हाला वर्षाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन तीन अडीच लाख रुपये जे आहेत ते खर्च या ठिकाणी खर्च करण्यासाठी तिथे तुम्हाला डॉलरमध्ये किंवा जे पण तुम्ही देशात जाल त्या करन्शीनुसार तुम्हाला दिला जातो जसं तुम्ही युएसमध्ये गेलात तर तुम्हाला पंधरा वीस हजार डॉलर वर्षाचे त्या ठिकाणी भेटत असतात तर विद्यार्थ्यांना प्रदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वी रूत्या पूर्ण केल्यानंतर परत येताना विमान खर्च अनुज्ञेय राहील जाताना येताना तुम्हाला विमान खर्च जे पण त्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे तर हे सर्व विद्यार्थी मित्रांनो परिपत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे दूरध्वनी क्रमांक या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे याच्यावरती कॉल करू शकता किंवा त्यांचा मेल आय डी देखील दिलेला आहे महाराष्ट्र राज्य पुणे यांचा परंतु तुम्हाला सर्वात अगोदर त्या ठिकाणी तुमच्या कुठल्या तरी बाहेरच्या कॉलेजमध्ये विद्यापीठामध्ये तुमचं जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो ॲडमिशन झालेलं पाहिजे आणि द हायर एज्युकेशन किंवा क्युअस कि वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोनशे चारतील ती जी असणार आहे ती प्रदेशामध्ये घेतलेली शिक्षण संस्था त्याच्यामध्ये असायला हवी तरच तुम्हाला हे सर्व लाभ जे आहे महाराष्ट्र शासनामार्फत दिले जाणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो नक्की तुमच्या नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त फ्रेंड्सना शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाची माहिती भेटेल व्हिडिओला नक्की लाईक करून जावा धन्यवाद